ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत कधी नव्हे तो मतदारांना चांगलाच भाव मिळाला. अनेक मतदारांना लक्ष्मीचे दर्शनही जोरदार झाल्याची चर्चा मतदारांमध्ये होती. निवडणुकीत मतदारांना लक्ष्मीचे दर्शन झाले असले तरी उमेदवारांना सत्तेचे दर्शन होणार का हे निकालानंतर समजणार आहे. या निवडणुकीत सर्वच उमेदवारांनी सर्व शक्यता पडताळून पाहून जोर लावला. कोण कोणावर बाजी मारणार, कोणत्या वार्डमध्ये कोण चालणार, आपला विजय निश्चित असे गप्पांचे फड मतदानानंतर पाहावयास मिळाले. मात्र या सर्व चर्चांना सोमवारी मतमोजणीनंतर पूर्ण विराम मिळेल. ग्रामपंचायत निवडणूक 2021 निवडणुकीत मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पारनेर तालुक्यातील उत्तर भागातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या टाकळी ढोकेश्वर, वासुंदा, वडगाव सावताळ, मांडवे खुर्द, पोखरी, कन्हेर, नांदूर पठार, पिंपळगाव रोठा, सावरगाव, काळेवाडी येथे सकाळीच मतदारांनी रांगा लावल्या होत्या. दुपारी थोडी गर्दी कमी झाली, मात्र 4 दरम्यान मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढली. सावरगाव, काळेवाडी येथील मतदान केंद्रावर तर 6:30 मतदानासाठी गर्दी होती. ग्रामपंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या ताब्यात यासाठी सर्वच पॅनलचे कार्यकर्ते जोर लावून मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत आणले जात होते. चहा नाश्ता व्यवस्था केली होती. ग्रामपंचायत निवडणूक 2021 वास्तविक पाहता सावरगाव ग्रामपंचायतमध्ये 2 बूथ आहेत, एक सावरगावला आणि एक काळेवाडीला. काळेवाडीच्या बूथमध्ये 5:30 वेळ टळून गेली असताना देखील शेकडो मतदार बाहेर उभे आहेत. शासनाच्या धोरणानुसार 500 मतदाराला एक मशीन असतं. या ठिकाणी 8:30 जवळपास मतदान आहे. 2 मशीने असणं अत्यावश्यक गरजेचं असताना देखील शासनाच्या दुर्लक्षामुळं अनेक वयोवृद्ध लोकांना त्याचा त्रास हा झाला आणि आपण पाहत आहेत. म्हणून पुढच्या वेळेला शासनानं दखल घेऊन खरं तर या बूथमध्ये 2 मशीन देण्याचं करावं. त्याचप्रमाणे आमच्या सावरगाव बूथमध्ये देखील हीच अवस्था आहे. अनेक मतदार त्या ठिकाणी असा वेळ झाल्याकारणानं मतदानापासून वंचित राहतात. मला एक आनंद या गोष्टीचा आहे का, सावरगाव तसं डोंगरी विभागामध्ये मोडलं जातं, ग्रामीण भागामध्ये मोडलं जातं, तरी देखील मतदारामध्ये इतका उत्साह आणि प्रचंड शांततेत कुठलेही हेवेदावे न बाळगता मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. उमेदवारांनी देखील खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही निवडणूक पार पाडली याचा सार्थ अभिमान मला आणि आमच्या सर्व ग्रामस्थांना नक्कीच आहे. आणि या ठिकाणी मी सर्व ग्रामस्थांचं आणि या ठिकाणी निवडणूक अधिकारी आले त्यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. जय. ब्युरो चीफ संजय मोरे, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.